मला माहिती नाही पण तुमच्या जिल्ह्यात ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतो तो दिवाळखोरीतच जातो. लोकांना खोटे आश्वासन देऊन स्वप्न दाखवणारे जे नेते असतात त्यांच्याबद्दल तात्पुरता प्रेम असतं, पण जेव्हा स्वप्न उद्ध्वस्त होतात तर जनता त्यांनाही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही, ही गोष्ट पक्की आहे. तुम्हाला जर सेवा पाहिजे असेल तर पैसे द्यावे लागतील, फुकट नाही होत सगळं. मला आज धुळ्यामध्ये त्यांना थोडंसं मन माझं शांत आहे, कारण भामरे साहेबांनी माझ्या मागे लागून माझ्या मागे जी कामं लावली होती ती खूप कठीण होती. त्यातलं विशेष करून जे सुनवणे जायफळ नावाची जी पाण्याची योजना होती ती योजनेमध्ये नव्हती, आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकारकडनं ती रिकमेंड होऊन आली नव्हती आणि त्याला कॅबिनेटचं अप्रुव्हल नव्हतं. परंतु भामरे साहेबांनी एवढा आग्रह केला आणि मी त्याच्या मागे लागलो आणि शेवटी त्या योजनेला मंजुरी मिळाली आणि धुळे जिल्ह्यातल्या जवळपास 200 गावांना पाणी मिळणार आहे, सिंचनाच्या सुविधा प्राप्त होणार आहे. त्या योजनेचं ओझं जे माझ्यावर होतं, मी जे कबूल केलं होतं, ते आज मी या ठिकाणी आलो ते आता माझ्या मनावरून उतरलेलं आहे. दुसरा एक प्रश्न होता, भामरे साहेब, अनिल गोटे साहेब, अनेक लोकांनी अनेक वर्ष माझ्या मागे लागून हे इंदोर ते मनमाड रेल्वे लाईनचा प्रस्ताव मांडला होता. मी खूप प्रयत्न केले, अनेक अडचणी होत्या. मी शिपिंग मंत्री होतो तेव्हा JNPT तून पैसा द्यायचं ठरवलं, पण या सगळ्या याच्यामध्ये शेवटी रेल्वेनी ते मान्य केलं आणि मनमाड ते इंदोर आता रेल्वे मार्ग बांधकामाचा मार्ग देखील आता प्रशस्त झालेला आहे. त्यामुळे माझ्या मनावरचं दुसरे ओझं उतरलं. तिसरं जे आहे ते म्हणजे या इथल्या रस्त्यांचं, ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते दिवाळखोरीत गेले. मला माहिती नाही पण तुमच्या जिल्ह्यात ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतो तो दिवाळखोरीतच जातो. ILFSवाले गेले, नंतर आपले ते कोणता आपला आमदारा साहेबांची कंपनी होती सुनील हायटेक, ते लंब झालं. आणि त्यामुळे मनावर एक टेन्शन होतं की ऑर्डर देऊनही कामं होत नव्हते. राजकारणामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की खोटे आश्वासनं देऊन आपण लोकांना मूर्ख नाही बनवू शकत. लोकांना खोटे आश्वासनं देऊन स्वप्न दाखवणारे जे नेते असतात त्यांच्याबद्दल तात्पुरता प्रेम असतं, पण जेव्हा स्वप्न उद्ध्वस्त होतात तर जनता त्यांनाही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही, ही गोष्ट पक्की आहे. आणि म्हणून जे लोक स्वप्न दाखवतात ते स्वप्न मनाच्या मागे असतात, पण ते स्वप्न पूर्ण करून दाखवतात त्यांच्यावरच जनता विश्वास ठेवत असते. आणि त्यामुळे राजकारणामध्ये आपण जे बोलू ते आपण केलं पाहिजे आणि जे होत नसेल ते समजावून सांगितलं पाहिजे की यात अडचण आहे. खरं म्हणजे हे करणं लाँग टर्मवर राजकीय नेत्यांच्या फायद्याचं आहे. त्यामुळे मला दरवेळेला येताना एक टेन्शन होतं की आपण कबूल केलं आणि झालं नाही, पण यावेळी मात्र माझ्या मनावर टेन्शन नाही आहे. त्यामुळे मला व्यक्तिगतरित्या मनातून याचं खूप समाधान आहे की आपण जे जे कबूल केलं ती कामं पूर्ण झाली. या ठिकाणी आमच्या दोन्ही खासदारांनी आमदारांनी जेवढ्या मागण्या केल्यात त्या नॅशनल हायवेच्या संदर्भातल्या आहेत, त्या सगळ्या मागण्या मी मंजूर करतो अशी घोषणा करतो. कारण या दोन्ही जिल्ह्यांना या दोन्ही याच्यामुळे जवळपास 12 ते 15 हजार कोटी रुपयाची कामं नव्याने करण्याची गरज आहे. कारण आपल्या भागामध्ये धुळे, नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातला एक ॲस्पिरंट डिस्ट्रिक्ट आहे, सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, आणि त्यामुळे या भागामध्ये जर विकास करायचा असेल तर विकास त्याच ठिकाणी होतो ज्या ठिकाणी 4 गोष्टी असतात. वॉटर म्हणजे पाणी, पॉवर म्हणजे वीज, टेलिकम्युनिकेशन म्हणजे संचारची व्यवस्था आणि रस्ते. या 4 ठिकाणी असतात, त्या ठिकाणी उद्योग येतात, व्यापार वाढतो. जिथे उद्योग व्यापार वाढतो तिथे प्रगती आणि विकास होते, तिथे नवीन गुंतवणूक येते, आणि जिथे गुंतवणूक येते तिथे रोजगार निर्माण होतो, आणि जिथे रोजगार निर्माण होतो तिथे गरिबी दूर होते.
त्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातली गरिबी भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाली पाहिजे, या जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजे, या भागातल्या आदिवासींना रोटी कपडा आणि मकान तर मिळालंच पाहिजे पण स्वाभिमानाने जगण्याकरता त्यांना रोजगार पण मिळाला पाहिजे आणि याच आधारावर विकास होण्याची आवश्यकता आहे। शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाला जास्तीत जास्त पाणी मिळालं पाहिजे। एकेकाळी धुळे शहर पाण्याच्या टंचाईकरता बरंच प्रसिद्ध होतं। मी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानमंडळात होतो त्यावेळी अनेक वेळा चर्चा व्हायची, पण आज मी विमानातून पाहिलं तर धुळ्याच्या आजूबाजूला पाण्याचे 2-3 मोठे तलाव मला पाहायला मिळाले। मला या गोष्टीचं नक्की समाधान आहे की पाणी हाच कळीचा मुद्दा आहे आणि म्हणून माझी इथल्या सगळ्या आमदारांना, खासदारांना आणि विशेषतः जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये, नाकोला वाशिम जिल्ह्यामध्ये एक मोठी मोहीम राबवली। मी आत्ता रोडची कामं करत असताना अकोल्याला पंजाबराव कृषी विद्यापीठाला फुकटात 6 तलाव बांधून दिले, त्यातून 2000 एकर जमीन पाण्याखाली आली। अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव मंजूला त्या ठिकाणी पण मी 4 तलाव बांधून दिले। अमरीशभाई भसले आहेत, त्यांनी जे जलसंवर्धनाचं काम केलं त्याची तारीफ मी लोकसभेत केली होती आणि सोनिया गांधींना सांगितलं होतं की त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते, तर सोनिया गांधी मला भेटल्या तेव्हा त्यांना मी इंग्लिशमध्ये सांगितलं की असं साहेब हे काम केलं, तुम्ही याची दखल घ्या। धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा। गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात। देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही एक ऑर्डर काढला आहे महाराष्ट्रामध्ये की रस्ते बांधत असताना जे ॲग्रिगेट लागतं ते नदी नाले खोलीकरण करण्याचं काम NHAI चे कॉन्ट्रॅक्टर करतील, तलाव बांधून देतील आणि ती माती सगळी रस्त्यामध्ये वापरतील आणि त्याच्या बदल्यात वॉटर बॉडीज आणि वॉटर कॉन्झर्वेशनचं काम करून देतील। मी अजिंठा ते बुलढाणा रस्त्यावर असे एवढं मोठं काम झालं त्याला बुलढाणा पॅटर्न म्हणतात, नीती आयोगाने ते स्वीकारलं, त्याच्यामुळे आता त्या भागामध्ये 15-20 हजार धनगर समाजाची लोकं मायग्रेट होत होती, त्यांचं मायग्रेशन बंद झालं, जमीन आता हिरवी झाली कारण पाणी आलं, सुबत्ता आली, विकास आला आणि त्या भागातला दुष्काळ संपला। माझी आपल्या दोन्ही खासदारांना विनंती आहे की आता हे रस्ते बांधत असताना कलेक्टरकडनं तो ऑर्डर आहे त्याचा उपयोग करून या भागातले नदी नाले खोलीकरण रुंदीकरण करून घ्या, या भागातल्या तलावातली माती काढून घ्या आणि पाहिजे तर नवीन तलाव फुकटात आम्ही शेतकऱ्यांना बांधून द्यायला तयार आहोत, ते NHAI च्या पैशातून बांधून घ्या आणि या ठिकाणी जलसंवर्धनाचं काम आपण करावं। जे ब्रिज बांधणारा त्या ठिकाणी जर खाली रॉक असेल तर ब्रिज कम बंधारा, म्हणजे आपण पाणी अडवलं पाहिजे आणि असं जर केलं ठिकठिकाणी 500 एकर, 1000 एकर, 1500 एकर जमीन पाण्याखाली आली तर अनेक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातलं सिंचन जर वाढलं तर नक्कीच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। आपण आपले दोन्ही जिल्हाधिकारी इथे आहेत त्यांच्या धुळे आणि नंदुरबार, त्यांना याबाबतीत विनंती करून महाराष्ट्र सरकारने ऑलरेडी गॅझेट नोटिफिकेशन काढलेलं आहे, त्याचं पुस्तक पण मी तयार केलं आहे, तर आपण हे जर केलं तर नक्कीच या जिल्ह्यामध्ये जलसंवर्धनाचा प्रश्न सुटणार आहे। एक गोष्ट महत्त्वाची आहे की धुळे आणि नंदुरबारचा विकास झाला पाहिजे। आम्ही अमरीशभाईंनी चांगली गोष्ट सांगितली की नॅशनल हायवेवर 1000 किलोमीटर, आता मला बोलताना बरोबर नाही वाटत पण लघवीकरणाकरताही जागा नाही आणि माणसांचं तर ठीक आहे पण महिलांकरता फारच अडचणीचं आहे आणि म्हणून या देशात 65 हेक्टर जागा घेऊन 650 रोड साईड ॲम्युनिटीज आम्ही बांधतो आहे आणि त्यातल्या 70 टेंडर निघालेला, तिथे हेलिपोर्ट आहे आणि द्रोण पण उतरणार आहे माणसं घेऊन आणि मी व्यवस्था केली आहे। तुम्ही म्हणता ते चांगले 5-स्टार लेवलचे टॉयलेट आहेत, वॉशरूम आहेत, पण आपल्या ज्या भगिनी आहेत ज्यांना नुकतंच 5-4 महिन्याचं बाळ असेल त्यांना दूध पाजण्याकरता देखील वेगळ्या रूमची व्यवस्था केली आहे, खरं म्हणजे खूप आवश्यक आहे आणि याच्यामध्ये आता आपण सगळ्यांनी ते स्वच्छ ठेवलं पाहिजे हेही आवश्यक आहे।
नाही तर मुत्रीकरामध्ये जाऊन आपले नावं कोरण्याची एक्सपर्टाईज भारतीय जनतेत भरपूर आहे. ते खराब होता कामा नये, ते चांगलं राहिलं पाहिजे याची पण काळजी जनतेने घेण्याची आवश्यकता आहे. जे हा जो रस्ता होतो आहे, या दोन्ही रस्त्यामध्ये माझ्या दोन्ही खासदारांना आणि आमदारांना विनंती आहे की या रस्त्याच्या बाजूला जर सरकारी जागा असतील. आता मी नाशिकला ड्रायपोर्ट बांधतो आहे, कालच भारती पवार आल्या होत्या, नंतर जालन्याला बांधतो आहे, हिंगण्याला, आमच्या इथे वर्धा जिल्ह्यात सिंधीला बांधतो आहे. ड्रायपोर्ट म्हणजे समुद्र आम्ही आमच्याकडे आणला, कंटेनर सील केला की गेला. तर तुमच्या नंदुरबारमध्ये आप भी कपडा बहुत एक्सपोर्ट करते होंगे, आप अच्छी जगह देखो, जगह केवल महाराष्ट्र सरकार दे, बाकी पैसा मैं लगाकर लॉजिस्टिक पार्क बनाने के लिए तैयार. अंकलेश्वरच्या रस्त्याकरता बरहानपूर अनेक वेळा हिनागावीत मला भेटली. मी तो पहिले NHPWDकडे होता, तो काढून आता NHAयला दिला आणि मी आवर्जून कडक सांगितलं की पुढच्या 4 महिन्यात मला या रस्त्याचं भूमिपूजन करायचं आहे, ताबडतोब हे रस्ता 4 लेन झाला पाहिजे याची तुम्ही जबाबदारी घ्या. आता असं आहे, तुम्हाला जर सेवा पाहिजे असेल तर पैसे द्यावे लागतील, फुकट नाही होत सगळं. अंतर वाढव पाहू ते. आता मी एक नवीन घोषणा केली आहे की टोल नाक्याच्या ऐवजी GPS टोल सुरू करणार आहे, म्हणजे तुमची गाडी कोणी अडवणारच नाही आणि त्याचंही डिस्टन्स जेवढं गेलं तेवढंच मिळणार आहे रस्त्याचं. आणि त्यामुळे आता हे नवीन टोल होतील तेव्हा नक्की त्याचा विचार करू.